नाशिकच्या सभेनंतर पंतप्रधान मोदी हे कल्याणमध्ये सभा घेणार आहेत. अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचतील. सध्या मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांनी सभास्थळी उपस्थिती दर्शवली आहे आणि आज भाजपच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेल्या आहेत. विशेषतः या ठिकाणी दूरदूरवरून या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी दाखल होत आहेत कल्याण पश्चिम या भागामध्ये. आणि आपण पाहू शकतो अनेक कार्यकर्ते जे आहेत या परिसरामध्ये जमण्यास सुरुवात झालेल्या आहेत. जवळपास लाखोच्या संख्येने हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमणार आहेत. या कार्यकर्त्यांची आपण चर्चा करणार आहोत. या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सगळेच्या सगळे उमेदवार महायुतीचे निवडून येणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात 40 ते 45 सीट येण्याची शक्यता आहे. अजून काय सांगा? हम लोग पूरा अपना पलावा के लोग सब अपना कल्याण डोंबिवली मोदी साहब को सपोर्ट करने के लिए आए और खास हमारे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब. अब की बार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब 6 लाख वोटों से विजय होंगे. या सभेसाठी थोड्याच वेळात या ठिकाणी नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि नक्की या ठिकाणी नरेंद्र मोदी काय संभाषण करतात, त्यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकण्यासाठी या ठिकाणी लाखो कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी सध्या कल्याणमध्ये दाखल होत आहेत. अनिल वर्मा, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.